आपण बघूया की खोसकरांनी हा नवा खुलासा काय केलाय, काय म्हणतात खोसकर? त्यांना स्पष्ट झालं मी पक्षाशी एकनिष्ठ आहे, पक्षाने मला निवडून दिलेलं आहे आणि जनतेने निवडून दिलं, मी कुठेही कोणाशी बळी पडणार नाही आणि कुठपर्यंत कोणापर्यंत जाणार आहे नाही. मी आज गेल्या 4-10 दिवसापासून सर्व नेत्यांना घेऊन संपदांना उदय भाऊ संदीप भाऊ गुरु भाऊ या ठिकाणी सर्वच नेत्यांना घेऊन झालेल्या नुकसानीचा गेल्या 1 तारखेपासून दौरा करतोय. लोकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे काल मीटिंग आढावा मीटिंग घेतलं म्हणून यासाठी जे काही कोणी कार्यकारी असते ते कार्यकारी कुठे मी संपर्क साधला नाही आणि त्यांच्याजवळ गेलो नाही. ते आले मला घरी गेले, मी त्यांना बाहेर यायला सांगितलं, त्या ठिकाणी त्यांचा माझा मी संवाद झाला नाही आणि मला पक्षासाठी पक्षाशी एक निष्ठा राहायचं त्याच्यामुळे कुठेही मी तो उद्योग करू शकत नाही, पक्षाची गद्दारी करू शकत नाही. जे नेत्याने निवडून आणलं नेत्यांनी निवडून आणलं आहे, संपन्नांना सर उदय भाऊ सर गोरख भाऊ सर माळी मामा असतील संदीप भाऊ असतील या ठिकाणी सर्वच जे काही जयंती काही सरपंच काही गोपाळजी लांगे आणि त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे अशा सर्वांनी या ठिकाणी निवडून आल्यामुळं त्यांची इज्जत राखण्यासाठी मी कुठेही काही गद्दारी करू शकत नाही पक्षाची. गिरीश महाजनांचा तुम्हाला प्रत्यक्ष फोन आलेला आहे अशी चर्चा चालू आहे, स्वतंत्र पूर्ण कार्यकर्त्यांचा आला मला कार्यकर्त्यांनी गेल्या 4 दिवस संपर्क साधला, कार्यकर्त्याला कुठेही बोलू नये त्यांच्याशी संपर्क पण साधला नाही.